आज मी राजस्थानी मिरची वडा करून दाखवत आहे. त्यासाठी इथे मी अशा कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मी तुम्हाला कापून दाखवत आहे. हे असं कापून घ्यायचं आहे, मधी चीर पाडायची आहे आणि याच्या आतल्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत. ह्या तिखट जास्त नसतात, हे अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचे आहेत. सर्व मिरच्यांची मी बी काढून घेतलेले आहेत. मिरची वड्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे असे उकडून घेतलेले आहे, ते आता मी सोलून घेत आहे. आता हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत. गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये एक टेबलस्पून इतकं मी तेल टाकत आहे. तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी मोहरी टाकत आहे, अर्धा टीस्पून मी जिरं टाकत आहे. ते मी एक आलं बारीक कापून घेतलेलं आहे. एक इंच आल्याचा तुकडा आहे तो मी टाकत आहे. एक टेबलस्पून मी लसूण कापून घेतलेला आहे तो टाकत आहे. हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये चिमटभर मी हिंग टाकत आहे. एक टीस्पून खरडा टाकला आहे, मिरचीचा खरडा आहे हा मी बारीक वाटलेला आहे तो मी टाकत आहे. आता हे परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड आणि अर्धा टीस्पून मी हळद टाकत आहे. हे मी मिक्स करून घेत आहे. हा मसाला आता चांगला परतला गेला आहे. त्याच्यामध्ये जे बटाटे आपण स्मॅश करून घेतले होते, उकडलेले बटाटे, ते टाकत आहे. बटाटे मी टाकल्यानंतर अर्धा टीस्पून मी मीठ टाकत आहे, अर्धा टीस्पून मी साखर टाकत आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हा बटाटा मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे मी मसाल्याचे प्रमाण दाखवले आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या भाजीमध्ये कोथिंबीर जरा जास्त घातली तर ही भाजी चवीला छान लागते. ही बटाट्याची भाजी तयार आहे. मी गॅस बंद करत आहे. आता या मिरच्यांमध्ये हे बटाट्याचं जे मिश्रण केलं आहे ते मी भरत आहे. असं दाबून दाबून भरायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे असेल ते काढायचं आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घ्यायचं आहे. सर्व मिरच्या मी असे भरून घेतलेले आहे. आता हे मी तळून घेणार आहे. याच्या बटाट्याचं जर सारण उरलं असेल तर तुम्ही त्याचे बटाटेवडे पण करू शकता. मिरची वडा करण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे एका बाऊलमध्ये टाकत आहे. पिठामध्ये अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव टीस्पून मी हळद टाकत आहे, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून मी ओवा घालत आहे. ओवा थोडासा असा हातावर सोडून घ्यायचा आहे आणि मग टाकायचा आहे. अर्धा टीस्पून मी मीठ घालत आहे. हे पीठ भिजवण्यासाठी इथे मी ज्या वाटीनं मी पीठ घेतलं होतं तेवढीच वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी हे पीठ भिजवून घेणार आहे. भज्याचं पीठ जसं भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असं सरसरीत पीठ भिजवायचं आहे. पीठ बघा असं पटकन असं खाली पडलं पाहिजे. असं सरसरीत पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी एक वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं पाऊण वाटी पाणी मी वापरलेलं आहे. हे थोडंसं पाणी वाचलं आहे. तर हे पीठ मी झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटे. हे पीठ मी 15 मिनिटं मुरवत ठेवलं होतं आणि हे बघू शकता तुम्ही. आणि पीठ पण स्मूथ झालेलं आहे. याच्यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे तो टाकत आहे. त्या सोड्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये अशी मिरची बुडवून ही तेलात सोडायची आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं का हे बघण्यासाठी आधी थोडंसं पीठ टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे, याच्यामध्ये मी आता ही मिरची वडा सोडत आहे. मिरची वडे करण्यासाठी कढई थोडीशी पसरट घ्यायची आहे. एका वेळेला जास्त मिरची टाकायची नाही आहे, 2-4 टाकायच्या आहेत. जेवढ्या तुमच्या कढईत बसतील त्याप्रमाणे टाकायच्या आहेत. हे मी मीडियम गॅसवर हे तळून घेत आहे. मिरची बघा ब्राऊन कलरची झाली आहे, चांगली फ्राय झाली आहे. आता ही मी चांगली निथळून काढायची आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या मी तळून घेणार आहे. उरलेलं जे बटाट्याचं मिश्रण होतं त्याच्या मी असे वडे पण करून घेणार आहे. ह्या मिश्रणामध्ये मी बटाट्याचं
वडा तळून घेत आहे. वडे सुद्धा आता ब्राऊन झाले आहेत, मी काढून घेत आहे.